नमस्कार, मी शीतल चागडे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मांदेलीची रेसिपी। ती तुम्ही स्टार्टरला सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा, आणि ती मी जेवणासाठीच करत आहे। चला ही बघा, आता मी मांदेली फक्त फ्रायच करणार आहे। आज मी मांदेलीचं रस्सो करणार नाही, म्हणून ही फक्त मांदेलीसाठी मी ही जी शंकेश्वरी मिरची आहे ना, ती ही शंकेश्वरी मिरची जी आहे ती मी भिजत घातली आहे ना, ती माझी मांदेली साफ होईपर्यंत थोड्या वेळाने भिजणार। मग ह्याची मी पेस्ट करून मांदेलीला लावणार आहे। आणि मी आज लिंबू न लावता आगाळ घेतलेला। तर चला पहिली आता मी मांदेली साफ करते, कशी ती तुम्हाला दाखवते। ही बघा, ही मांदेली अशी धरून ह्याची डोचकी अशी काढायची, म्हणजे सर्व पोट म्हणजे सगळं त्याच्यातली घाण असतं ना ते एकाच बरोबर एकसाथ येतात, आणि पाठची थोडी शेपटी पण हे करून टाकायची अशी। हे बघा, ह्याला काय ह्या मांदेली साफ करताना ह्याच्यासाठी काय सुरी किंवा कसल्या वस्तूची गरज नाही। तुम्ही फक्त दोन मांगट्या बोटांमध्ये ती प्रेस करून अशी साफ केलं तरी पटकन होता। अशी पण मांदेली सगळ्यात म्हणजे दिसायला छोटी आहे पण चवीला एक नंबर, आणि फ्राय करताना ती कुरकुरीत अशी केली ना तर खूप अशी म्हणजे जेवणापेक्षा ते अशीच खायला सुद्धा सुंदर लागतात। स्टॉप कर। आता ही बघा, मांदेली मी साफ करून घेतलेली आहे, पण ही साफ केल्यानंतर सुद्धा मी या दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन ही अशी ह्याच्यावर अशी बोटं फिरवायची, कारण ह्याच्यावर जे खवले असतात ना ते निघाले पाहिजे। बघा, या पाण्यात दिसत असतील ह्याच्यावरचे खवले पडलेले। आता ही मांदेली आपली साफ करून मी घेतलेली आहे। आता मी हे आगाळचं ठेवलेलं आहे ना, तर मी आता यामध्ये सर्व घालणार आहे। जशी मच्छी असत ना त्याच्याप्रमाणे आगळ घ्यावा, जास्त पण घेऊ नये। आता आगळ आणि हे मीठ, जेवढी आपली मच्छी त्याच्याप्रमाणे मीठ घ्यायचं। आता हे बघा, आगळ आणि मीठ लावून मी आता ही ठेवणार। तोपर्यंत मी ही मिरची शंकेश्वरी मिरची वाटी ही मिरची शंकेश्वरी मिरची वाटून घेणार मिक्सरला, आणि मग ती लावून ठेवणार। हे आता आपलं मीठ आणि आगळ लावून ठेवायचं। आता आपण आगळ लावलेला ना, मच्छीला का लावून ठेवचं असतं माहिती आहे काय, त्यामुळे मच्छी पण जरा आपली फ्राय करताना कडक होता, आणि मेन मच्छीचा जो वास असता ना तो येत नाही। आता इथे मी हा भांडा धुवून घेतलेला, आणि इथे आपली ही मिरची जी पाण्यात भिजत घातलेली आहे ती बऱ्यापैकी नरम पडलेली आहे। आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता तुम्ही ही मच्छी जेव्हा सॉरी ही मिरची जेव्हा मिक्सरला लावणार, त्यात तुम्ही 3-4 पाकिट लसूणचे पण टाका, म्हणजे ह्याच्यामध्ये ते फ्लेवर येणार। हे बघा, ते 3-4 पाकळे लसूणचे टाकले ना, मिरची आणि लसूण हे दोन्ही घ्यायचं आपण मिक्सरला फिरून। आता मी ही बघा मिरची वाटलेली आहे, पण ही आपली वाटलेली नाही मिरची, म्हणून यात मी थोडा पाणी घालणार आहे।
आता बघा, आता मी मिरची वाटून घेतलेली आहे, हे बघा ही शंकेश्वरी मिरची आपण कशासाठी लावणार, ही तिखट तर असतंच पण ही कलरसाठी पण खूप छान अशी म्हणजे दिसतात। आता यातलं मी थोडं पाणी काढून घेते, जो मसाला केलेला मिरची आणि लसूणचा तो मी या मच्छीला सर्व लावून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी। मच्छी आपण लावून ठेवायची, जास्त वेळ लावायची काही गरज नाही, 5-7 मिनटं लावलं तरी बस आहे, तोपर्यंत मी माझी तळण्याची तयारी करते। तेव्हा बघा मी आता तव ठेवलेलो आणि याच्यात तेल टाकलेला, तेल आता माझं गरम होत दिलेला। आता जर मी हे सर्व ते मी फक्त आता ह्या वेळेस फक्त ह्या तांदळाच्या पिठातच असं हे करून सोडणार आहे। आता या फक्त तांदळाचा प्लेन पिठा, त्याच्यात मी मसाला पुन्हा नाही टाकलेला, जर अशा पद्धतीने तुम्ही करत असाल ना तर फक्त तांदळाचा पीठ लावून सोडायचा। मांडलेल्या काही जास्त वेळ लागत नाही, तेल तापलं होतं म्हणून बघा एक साईड चांगली भाजलेली आहे, आता आपली दुसरी साईड परतून घ्यायची। तेल जरा जास्त सोडलं ना तव्यामध्ये तर मच्छी लवकर फ्राय होतात। इथे बघा आता आपली मांदेली चांगलीपैकी कडक झालेली आहे, दिसतच असत ना, दिसते हे बघा। आता अशी तळून घ्यायची, हे बघा आता आपली मांदेली कुरकुरीत झालेली कसे करणार, हे बघा गरम, हे बघा ही अशी कुरकुरीत झाली पाहिजे। अशी कुरकुरीत झालेली पाहिजे आणि मांदेली ही लगेच जेवतानाच फ्राय करायची, म्हणजे ती जेवता जेवता गरम खायला चांगली लागतात। हे बघा इथे आता आपली मांदेलीची मांदेली फ्राय डिश तयार झालेली हा, तर अशा रीतीने तुम्ही जर ती केलात ना तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडत, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक्स शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। बाय।